प्रथमता सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. दिनांक 26 नोव्हेंबर 2022 या दिवशी आपला भारतीय संविधान दिन आपण पुरंदर तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे या देखील वर्षी साजरा करणार आहोत. या दिवशी महापरिवर्तन चॅरिटेबल ट्रस्ट आणि बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम पुरंदर तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या दिवशी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी आपला जो डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून आणि शेजारी संविधान स्तंभ आहे त्या ठिकाणी संविधान उद्देशिकेचं वाचन करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. तसेच त्या कार्यक्रमानंतर लगेच त्याच ठिकाणी शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आपण संविधान दिनाविषयी एक विचार मंथन व्हावं म्हणून आपण त्या दिवशी विचार मंथनाचा त्या दिवशी कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पुरंदरचे आमदार आयुष्यमान संजय जगताप सर, आमदार पुरंदर हवेली यांच्यासोबत आपल्या संघटनेचे पदाधिकारी आपण सर्व मिळून त्या दिवशी संविधानाचे जागर करणार आहोत. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहू आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जय. मी शशुभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा उपाध्यक्ष. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. दरवर्षी आपण आपल्या संघटनेच्या वतीनं पुरंदर तालुक्यामध्ये हा दिन साजरा करतो. या निमित्तानं सासवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे या दिवशी विचारमंथन व्हावं म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग दाखवावा आणि जी राज्यघटना आहे, जे संविधान आहे, त्याबद्दलचं असणारं समाजामध्ये असणारे अज्ञान दूर करण्यासाठी बहुजन हक्क परिषद आणि महापरिवर्तन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आपणास पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सर्व राष्ट्रपुरुषांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. 26 नोव्हेंबर या दिवशी बहुजन हक्क परिषद, बहुजन क्रांती मोर्चा आणि महापरिवर्तन चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संघटनेच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. खरं तर संविधान दिन साजरा करण्याची संकल्पना आणि संविधान दिन साजरा का करावा हे जर पाहिलं तर आता तुम्ही पाहत असाल की संविधानाच्या माध्यमातून आपण सर्व अधिकार प्राप्त करतो, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क मिळाले. परंतु ज्या पदावर बसलेली व्यक्ती आहे, जी व्यक्ती ज्या पदाचा लाभ घेते, ती व्यक्तीच संविधानाला विसरली अशी अवस्था आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर देशाचं वातावरण अतिशय वेगळ्या वळणाकडे आणि चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. जो तो उठतो तो संविधानाच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असतो. 6,742 जातींना एका समतेच्या धाग्यामध्ये बांधण्याचं काम 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. म्हणून तुम्ही आम्ही आज या ठिकाणी सुखाने या भारतभूमीवर नांदत आहोत, सर्व जाती धर्माचे. आणि हा दिवस, संविधान दिवस, संविधान दिन हा मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा, याचं पारायण व्हावं. नवे नवे तर प्रत्येक राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर असलं पाहिजे की संविधान दिन साजरा केला पाहिजे. संविधान दिन साजरा होण्यासाठी
आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो. आणि या निमित्तानं ज्याप्रमाणे हर घर तिरंगा घर घर तिरंगा ही संकल्पना राबवली गेली त्याप्रमाणे घर घर संविधान हर घर संविधान ही संकल्पना राबवी हा हेतू घेऊन आम्ही हा संविधानाचा जो कार्यक्रम आहे तो संविधान दिन नुसता सप्ताहानं साजरा करता संपूर्ण वर्षभर लोकांपर्यंत कसा संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क लोकांना कसे समजवून सांगता येतील त्यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने काम करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आम्ही सुनील काका जाधव जे बामसेफचे प्रचारक आहेत त्यांना या ठिकाणी संविधानावर व्याख्यान देण्यासाठी बोलवलेलं आहे. त्याचबरोबर बहुजन क्रांती मोर्चाचे अमोलदादा लोंढे यांनाही आम्ही या ठिकाणी त्यांना प्राचारण केलेलं आहे. तर आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त जनजागृती करून आपण संविधान दिन साजरा करूयात. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय शिवाय.